त्याला पाहताच महाराज रुद्रावतार धारण केला. घाल दगड डोक्यात, काय रे माजलास काय बोडकीच्या, येते कशाला आलास, कोळसे झाले तरी जीव जीव दे, संदेशाने काय परीक्षा करतोस किमा हवी, इकडे काय बघतोस रे ते झाडबाग, बोडक्यात घे फत्तर मारून आखे खोल, डाव्या हाताकडे बघ ते किमाया. किमायाने डाव्या बाजूस पाहिलं तर कडोंबाचे झाड व जमीन तो जमिनीत सोन्याची पिवळी लखलखीत होऊन सन्या सोन्याचे रसाने पाझर होत. ती अद्भुत किमाय पाहून किमायागार पूर्ण शरणात आला. बखर 173. सन्यासाठी पूर्ण वैराग्याची गरज असते. पूर्ण वैराग्याची चित्त शुद्ध व्हावी लागते. चित्तोडे लोकक्षणा म्हणजे प्रसिद्धीचे हाव, वित्तक्षणा म्हणजे धनसंपत्ती लालसा, आणि पुत्रक्षणा पंचसुखाची वासना पूर्णपणे अगदी निशेष सोडावी लागते. तिसरीचे प्राप्त होणे दशेंद्रिय शांत व्हावे लागतात, त्यावर पूर्ण संयम असावा लागतो. हे सगळे देवांशी अनुसंधान साधनाने पूर्ण वेळ हवी. मग त्या पुढे जे 11 मन ते स्थिर करून अंतर्मुख व्हावे लागते. ध्यान धारणा एवढा लागलाय त्यावेळी ध्यान धारणा बळकट व्हायला होते. अन्नता तपाने केलेल्या सिद्धीचे स्वार्थासाठी गैरवापर करण्याची दुर्बुद्धी होते. आणि मुख्य म्हणजे सिद्धी मिळाल्या तर आत्मविश्वासाकार ब्रह्मदेशावर मोक्षमुक्ती मिळेलच असे नाही नसते. त्यावेळी गुरुकृपाच लागते. किंवा सिद्धीच्या जाळ्यात फसला होता. धन आहार वस्ती यावर संन्याशाने पाळवायचे बंधन त्याने जुगारून दिली होती. विलासी जीवनात तो रमला होता. खूप अहंकार झाला होता. किंचित विरोधही झाला त्याला खपत नव्हता. लगेच पाण होता राखून तो विरोध करण्यास मारा लावत असे होता. त्याच्या उर्मळपणे जेव्हा विपरमेसा गाठली त्यामुळे वामन बुवा व इतर स्वामींच्या भेटी किंवा भक्ताच्या भेटीच्या निमित्ताने त्या किमावर किमाचा काढून घेतली. ही आपल्या गोकर्माची शिक्षा आहे हे त्याला कळलेच नाही. रागाने पिसळून तो स्वामी भक्तांना जळ दगड मारत धावला. जेव्हा माझे त्याला कमरेत लात घातली, हातात दगड त्याच्या डोक्यात पडून तो बेशुद्ध पडला. महाराज फक्त आकडे नसतात संपण विश्वास कणकणात चैत्य निरूपाने सर्वत्र असतात. त्याचे प्रत्यय स्वामी भक्तांना आला. किमागा शुद्धीवर आला, खऱ्या अर्थाने शुद्धीवर आला. त्याला पूर्ण पश्चाताप झाला. सक्षम करकोडे जाऊन स्वामींची पाय धरावीच म्हणून चालत तो अकरास आला. त्याला पादा स्वामी रुद्राचा धारण करून तेजेल्याप्रमाणे त्याची कान उघडली. बाजूचे निंबाचे झाड व त्याचा परिसर सोने पाझरा असल्याचे अद्भुत दृश्य दोन त्या घडवले. ते पण किमार पूर्ण शरणागत आला. क्षमाच्या कळला बोध उपदेश करून माझ्या त्याला सन्मार्गाला आणला. परमात विशेष साध्य पाण्याची वर दिलेल्या ईशान्यत्राचा त्याग कटाक्षाने करावास हवाच. पण सामान्यतः जे स्वामी भक्त करतात त्यांनी यम नियमाचे कटाक्षाने पालन करायच हवे, तरच स्वामी कृपा संपादन करता येईल, अन्यथा नाही हे लक्षात ठेवावे. विरक्तीने संन्यास घेतल्याने ईशान्यत्र निशेष राखावी लागते. कुट्टी कुंडलिनी जागृत करून ती ब्रह्मारंधापर्यंत अडवण्याची यौगिक कला ज्यांना साध्य होई झाली असेल त्यानेच ईशानात्र विष्टमान त्याचंच बांधले पाहिजे, तर सद्गुरु कृपा प्राप्त होईल. पक्केपणे ध्यान ठेवाय. मच्छिंद्रनाथाने एक इशारा दिला तो असा, कुंडली को खूप चढाओ, ब्रह्मरुद्रमे जाओ, चलता है पाणी के ऊपर, मुख बोलवे सो हो, शांतर में कुछ रहना बाकी, पुरा ज्ञान कमाया, वेद विधि के मार्ग चलकर तनका लकरा किया, कहे मच्छिंद्र सुंदरे गोरख तीनों ऊपर छान जाना, कुपे भई जब सदगुरु के कृपा भई जब सदगुरु जी की आप आपण को चिन्हा. अत्यंत कठोरपणे लोकक्षणा वित्तक्षणा पुत्रक्षणा मनातून मोडून काढाव्या लागतात. त्या नाही मोडून काढल्या तर मच्छिंद्र छातीवर हात टेको ठेवून बजावतात. सोही कच्चे बे नाही गुरु का बच्चा. महाराजास नावावर मठ मंदिर बांधून ती सत्ता संपत्ती गैरवापर करतात त्याची हा इशारा विसरू नये. माया दृश्यातून सर्व काही पाहत आहेत की मायाघरा बसवलेली ही लांब जबरदस्त होत ला जबरदस्त होती हे विसरू नये. ते यम नियम कोणते याचा खुलासा फेब्रुवारी 1919 लिहिले तळपट्टीपेमध्ये पाहावा. पण थोडंसं नामस्मरण करू नित्य उपासनामध्ये.